गुड आफ्टरनून एव्हरी वन. आम्ही चाललो आहे आज नदीच्या साईडला. हे बघा किती मस्त वातावरण आहे. सुवर्ण हा नंट्या मामाचा पोरगा. बघ अशी गाडी चालवतोय स्वतःच आहे. खूप छान वातावरण आहे बघा. इकडं गावाकडचं वातावरण एकदम खुल्लं वातावरण आणि स्वस्त वातावरण, स्वच्छ वातावरण. हवा वगैरे येते. पावसाचा मौसम आहे इकडे. एकदम भरपूर पाऊस झालाय. पाट एकदम गजबज भरलाय. हे बघा कापसाची बाग आहे. याला कापूस या लागलाय आणि ह्याच कापसाने नवीन नवीन कपडे निर्माण होतात. वाघोली वाघोली गावातील शाळा आहे. बघा कसं वातावरण आहे समोर. हो इकडच लाव गाडी कुठतरी. काही दिवसांपूर्वी एवढं पाणी होत कि हे सुद्धा दिसत नव्हतं. कारण कि पूर्ण पाणी फुल झालं तिकडूनच. कुठे जायचंय चला. आता आम्ही चाललो तिकडे. खूप छान हवा येते या साईडला. काहीच कसं वाटतंय ना त्या हवा बिवा. वातावरण कस आहे. चल जपून जपून. भरपूर खोल पाणी वाहत आहे. तुम्हाला दाखवतो मी. काय वातावरण आहे गाईस इकडला. तसा गाळ इथं निर्माण झाला. बघा गाईस इकडे खेकडे वगैरे असतात. मच्छी खेकडे मस्त नंटे नंटे. मी तर 3-4 खेकडे नेलेत खायला. हा ना नंट्या 3-4 खेकडे पकडले ना. आज भेटले तर आज आपण नेऊ घरी लपवायला. जात मधी जपू ना. खोले का पाणी लय. आयो बरच खोले. सटकू नको. दिसतय कमी पाणी पण खूप जास्त पाणी आहे गाईस. बघा जायच्या टायमाला गेला पण यायच्या टायमाला येता येत नाहीये. कारण की पाणी जास्त आहे ना म्हणून. आपण आपली गाडी धुऊ. रेश्मा आणि तिची मम्मी येते. आपण गाडी धुऊया. आता एकदम क्लीन करून टाकू गाडीला. ये पुढे घेऊन या नंट्या. बघा ये पुढे. हा गाळामध्ये नको घेऊ. फक्त खडकामध्येच राहून दे. इथं घेतली तरी चालेल. इथं हा बस फिरून मी इकडं वर्षाकडे तोंड करून फिरून घे. जास्त माती ना लावली की गाडी पुसून जाईल पूर्ण. इकडं थोडं खडक सारखं आहे ना. कोण इकडं थोडं खडक सारखं. इकडं गाडी व्यवस्थित फिरेल फुटल्यानंतर. मी इकडं लावतो गाडीला. बाई आली आहे बघा. ही गंगूबाई आली आहे टावेल बिवेल घेऊन. वजन घेऊन घेऊ का खाली. कशी दिली मच्छी. कपडे मच्छी नाही का. मच्छी नाही आणली. त्यांचा नवरा कुठे गेला बोकळायला. काय म्हटलं. बर बर टेका इथं घेतो तुमचे कपडे. जा द्वारा तिकडं. नंतर बघा गाडी द्वारा लागलाय. मस्त गाडीची आंघोळ झाली आहे.
फर्स्ट क्लास एकदम. तेवढे वाळूस तर थांबायचं का? इकडे बघा काय चाललंय, कस पाणी एकदम मस्त. हा जा ना. कसं वाटतं? भारी एकदम गाईज गावाकडे एकदम. माझी बायको तिकडे कपडे धुऊन राहिली. एक नंबर वातावरण इकडे गाईज, एकदम मस्त. रेश्मा मम्मी नाही येणार आहे ना? नाही तर थांब थांब थांब.